आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुला खरं काय ते सांगू शकत नाहीये, म्हणून तुला माझ्याबद्दल हे गैरसमज झालेत आणि तुझी आत काहीच चूक नाहीये. पण एक ना एक दिवस तुला सगळं काही कळेल, तेव्हाच आपल्यात काय संबंध आहे ते तुला समजेल. आभाळातले काळे ढग विरण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. अगदी तसंच आपल्या नात्यामध्ये असलेले गैरसमजुतीचे ढगही लवकरच निघून जातील. काय रे, तू तुझ्या आईला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस का? मला हे सगळं मला आधीपासूनच माहितीये. मी तुला घाबरून जाईन असं तुला वाटू तरी कसं शकतं? मी तुला अजिबात घाबरत नाही. मी तुला जन्म दिलाय, कळलं? तुझ्या बालपणापासून मला माहित पडलेलं की तुझ्यात अद्भुत शक्ती आहे. ते आम्ही येतो. हा व्याही बुवा, तुम्ही गाडीमध्ये जाऊन बसा. हो हो हो. नेत्रा बाळा, तुला शिवशंभू खूप आवडतात आणि तुझी खूप श्रद्धा आहे म्हणे. तू त्यांची भक्त आहेस ते माहिती आहे मला. त्यांची भक्ती करत राहा बाळा. प्रत्येक वेळी ते तुझं रक्षण करतील. प्रत्येक क्षणी ते तुझं रक्षण करत राहतील. तुझं स्वप्न ते महादेवच पूर्ण करतील. आई, अरे तुम्ही किती वेळ वाट बघत बसणार आहात? आजी तू बस बघू इथे. हो हो हो. बस तू जन्माला आला होतास तेव्हाच गुरुजींना तुझी पत्रिका दाखवली होती. त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं कि तू कोणी सामान्य बाळ नाहीयेस, तर या जगावर राज्य करण्यासाठी जन्माला आलायस आणि या जगातल्या कोणत्याही शक्तीला तुझ्या शक्ती समोर नतमस्तक व्हावंच लागेल. आणि तेव्हाच त्यांनी तुझ्यातल्या शक्तीवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती मला प्रदान केलीये. तुझ्यात असलेल्या शक्तीला कंट्रोल करण्याची शक्ती मला दिलेली आहे. तुझे डोळे बंद कर.
तुझे डोळे बंद कर म्हणून मी सांगितलं होतं ना। जर मी सांगितलेलं तू ऐकलं नाहीस तर पुढे भविष्यात करण कधीही तू जे सांगशील ते करणार नाही। पुष्पा, तुझ्या पुत्राजवळ असामान्य शक्ती आहेत। तो कोण आहे मी नीट ओळखू शकलो नाहीये, पण पुढे जाऊन आपल्याला त्याबद्दल सगळं काही नक्की समजू शकेल। करणच्या शक्ती आणि सामर्थ्य तू आणि मी सोबत मिळून वापरू शकतो, म्हणून तुझे डोळे बंद कर। आता डोळे उघड, मी तुझ्यामध्ये काही शक्तींचं आवाहन केलं आहे, यामुळे तू तुझ्या पुत्रावर लहानपणापासूनच नियंत्रण मिळवू शकतेस। तुझा पुत्र नेहमीच तुझ्या नियंत्रणातच राहील, त्याला सहजपणे शांत करण्याची शक्ती तुझ्यात असेल। तुझा पुत्र तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल, तू त्याला जे करायला लावशील तो तेच करेल। सामान्य रूपात ये करण, सामान्य रूपात। तुला बघून मला अभिमान वाटतो बाळा, कारण आता माझा मुलगा अधिक सामर्थ्यवान झालाय। पण मला एक गोष्ट अजूनपर्यंत समजत नाहीये, तू तुझी ही महान शक्ती त्या निरुपयोगी नेत्राच्या मागे का माया घालवतोस बाळा, सांग ना मला।